नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गणित भाग 2 चा वर्तुळ हा घटक बघणार आहोत आणि वर्तुळ या घटकामधील सराव संच 3.4 याच्यामधील काही प्रश्न बघणार आहोत। अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण सराव संच 3.4 याची काही उदाहरण बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये काही राहिलेली जी उदाहरण आहेत ते आपण काय करणार आहोत बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर ती उदाहरण बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जे बाजूला बेल आयकनचं जे बटन असते ते बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मी जे अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला काय होतील बघता येतील आणि मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल त्याचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला लाईव्ह आपला म्हणजे व्हिडिओ बघता येईल विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया आपण सराव संच 3.4 याच्यामधली काही प्रश्न। त्याच्यामध्ये प्रश्न आहे चौथा, बघा आकृतीमध्ये केंद्र आकृतीमध्ये रेख आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा काय आहे व्यास आहे, बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे, तर दाखवा की आर टी एस हा लघुकोन आहे। म्हणजेच आकृतीमध्ये दाखवायचं आपल्याला की आर टी एस हा काय तर लघुकोन आहे हे दाखवायचं आहे। मग सिद्ध करण्याचा प्रश्न आहे, मग याच्यामध्ये आपण डायरेक्ट सिद्धता पण लिहू शकतो आणि पक्ष साध्य रचना सिद्धता अशा चार स्टेपमध्ये सुद्धा काय करू शकतो याला सोडवू शकतो आपण। तर या ठिकाणी पक्ष म्हणजे काय, आकृतीमध्ये दिलेली माहिती म्हणजे दिलेले असते ते पक्षामध्ये येते। तर काय पक्ष, रेख आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा काय आहे तर व्यास आहे, ते लिहायचं पक्षामध्ये, म्हणून पक्षामध्ये लिहा रेख आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे, वर्तुळाचा व्यास आहे काय तर व्यास आहे, हे पक्षामध्ये लिहू शकता। आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे, साध्य करायचं आहे की रेख म्हणजेच कोन आर टी एस हा लघुकोन आहे, म्हणून ते साध्यामध्ये लिहायचं, म्हणून लिहायचं कोन आर टी एस हा काय आहे तर लघुकोन आहे, लघुकोन आहे। त्याच्यानंतर रचना काय लिहू शकतो आपण या ठिकाणी, तर एस एम काढला, म्हणजेच या ठिकाणी एस एम काय केलेलं आहे तर आपण काढलेलं आहे, म्हणजेच आर टी वर तो लंब टाकलेला आहे, म्हणून याच्यामध्ये लिहायचं रचनेमध्ये काय लिहायचं, रेख एस एम, रेख एस एम काढणे। आणि आता सिद्धता लिहायची, सिद्धता एकदम सोपी आहे, काय आहे बघा सिद्धतामध्ये काय लिहायचं, आर एस हा व्यास असल्यामुळं आर एम एस हा काय झाला अर्धवर्तुळातील कोण आहे, कारण व्यासाच्या वरचा भाग हा अर्धवर्तुळ, खालचा भाग अर्धवर्तुळ असतो, म्हणून हे व्यासाच्या वरे काय झालेलं आहे आर एम एस हा एक त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो की रेख आर एम एस हा काय आहे अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण आहे, म्हणून या ठिकाणी लिहायचं कोण आर एम एस हा अर्धवर्तुळातील काय आहे तर अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण आहे, अंतर्लिखित कोण आहे। मग अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण हा काय असतो तर काटकोन असतो, म्हणून या ठिकाणी काय येते, म्हणून कोण आर एम एस
बरोबर काय 90 अंश, अर्धवर्तुळातील कोण काय काटकोन असतो म्हणजेच 90 अंशाचा असतो। आता या ठिकाणी बघा एक आहे तर 90 अंशाचा कोण झालेला आहे म्हणजे आता रेख SM लंबांतर काय केलेले आहे आपण RT या ठिकाणी लिहायचं रेख SM लंबांतर रेख RT RT वर SM काय केलेला आहे लंब केलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा हा त्रिकोण तयार झालेला आहे SMT म्हणून त्रिकोण SMT मध्ये कोण SMT बरोबर काय होते 90 अंश। या ठिकाणावर सुद्धा 90 अंशाचा कोण तयार होतो लंब टाकल्यामुळे 90 अंशाचा झाला। मग त्रिकोण SMT हा जर काटकोन त्रिकोण असेल त्रिकोण SMT हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून हा काय झाला काटकोन त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण SMT हा काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणात उरलेले जे कोण असतात ते काय असतात लघुकोन असतात म्हणजेच 90 अंशापेक्षा कसे असतात कमी असतात। आता हा जर 90 अंशाचा असेल काटकोन त्रिकोण मग हे टी आणि एस हे जे कोण आहेत ते 90 अंशापेक्षा कसे असतात तर कमी असतात म्हणजेच अर्थात लघुकोन असतात म्हणून काटकोन त्रिकोणात काय लिहिलं त्रिकोण SMT हा काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणात उरलेले कोण हे लघुकोन असतात हे लघुकोन असतात म्हणून या ठिकाणी आपण काय दाखवू शकतो MTS म्हणून कोण MTS हा लघुकोन आहे म्हणजेच कोण आपण म्हणू शकतो RTS हा लघुकोन आहे RTS हा काय आहे लघुकोन आहे लघुकोन आहे। तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पक्ष साध्य रचना सिद्धता या चार स्टेपमध्ये की कोण RTS हा लघुकोन आहे हा सिद्ध करू शकतो एकदम सोप्या भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो। तर याचा जो पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असं गृहीत धरून मी याच्या पुढचा जो प्रश्न आहे पाचवा तो आपण काय करूया लगेच आता बघूया। विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करायचं आहे मग त्याची काय करायची आकृती काढायची पहिल्यांदा आयताची या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे ABCD हा आयत काढलेला आहे एक आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की हा आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे। मग पक्षामध्ये आपण लिहू शकतो की चौकोन ABCD हा आयत आहे पक्ष चौकोन ABCD हा काय आहे तर आयत आहे साध्य काय करायचं आहे की कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करायचं आहे मग साध्यामध्ये येते की चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे म्हणून साध्यामध्ये लिहायचं चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे मग पक्ष झाला साध्य झालं आता सिद्धता
सिद्धतेमध्ये काय येते? सिद्धता, सिद्धता मध्ये लिहायचे की चौकोन ए बी सी डी हा आयात आहे, आयात आहे, हे काय दिलेलं आहे? पक्षामध्ये दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी लिहायचं पक्ष किंवा पक्षावरून. इथं लिहिलं पक्ष की चौकोन ए बी सी डी हा आयत आहे. मग आयताचा प्रत्येक कोन ए असल, बी असल, सी असल, डी असल, हा प्रत्येक कोन काटकोन असतो, अर्थातच 90° मापाचा असतो. काटकोन म्हणजेच काय? काटकोन त्रिकोणाचं माप किती राहते, म्हणजे काटकोन या कोणाचं माप किती असते, तर 90° असते. म्हणून हा प्रत्येक कोन 90° मापाचा असतो. म्हणून या ठिकाणी लिहायचं आयताचा प्रत्येक कोन, आयताचा प्रत्येक कोन कोन काटकोन असतो, काटकोन असतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक कोन काटकोन दाखवायचं. कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर 90°, म्हणून या ठिकाणी लिहायचं. म्हणून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर 90°, हा प्रत्येक कोन काय झालेला आहे, तर 90°चा आहे. म्हणजे प्रत्येक कोन काटकोन त्रिकोण म्हणजे आयताचा प्रत्येक कोन हा काय असतो, तर 90°चा असतो. म्हणून आता याच्या समूह कोणाच्या जोड्या बघा. एची समूह बाजू कोणती आहे, सी आहे. त्याच्यानंतर या सीची समूह बाजू ए समज, या बीची डी आहे, डीची बी आहे. मग यांच्या समूह कोणाच्या मापाची बेरीज बघायची किती येते. आता बघा, म्हणून काय करायचं, कोन ए आणि त्याच्या समोरचा कोण कोणता आहे प्लस कोन सी, या दोघांच्या मापाची बेरीज ठेवा. 90° प्लस 90° बरोबर किती आली, बेरीज 180°. किती आली, तर 180°. त्याचप्रमाणे काय करायचं, त्याचप्रमाणे दुसरे कोण समूह कोण बघा. कोण बी प्लस कोण डी त्याच्या समोरचा आहे, यांची मापाची बेरीज बघा. 90° प्लस 90°, 90° प्लस 90° किती आलं, 180°. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा समूह कोणाच्या मापाची बेरीज 180 आली, आणि या ठिकाणी सुद्धा समूह कोणाच्या मापाची बेरीज 180 आली. म्हणून त्याच्यावरून आपण म्हणतो चक्री म्हणजे की चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, कारण चक्रीय चौकोनाचे समूह कोण हे परस्पराचे काय असतात, पूरक कोण असतात, अर्थातच त्यांच्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो, म्हणून म्हणू शकतो आपण चौकोन ए बी सी डी हा, चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, चक्रीय चौकोन आहे. कोणत्या गुणधर्मानुसार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यासा किंवा व्यत्यास असं लिहायचं, काय व्यत्यास, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास, व्यत्यासानुसार आपण म्हणू शकतो की चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, कारण चक्रीय चौकोनाचे समूह कोण परस्पराचे पूरक कोण असतात. मग या ठिकाणी सुद्धा कोण ए प्लस कोण सी हे परस्पराचे पूरक कोण आहेत, या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 झालेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा कोण बी आणि कोण डी हे परस्पराचे पूरक कोण आहेत, यांच्या मापाची सुद्धा बेरीज किती आलेली आहे, 180 आलेली आहे. अर्थातच यांचे समूह कोण हे परस्पराचे पूरक कोण असल्यामुळं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा चौकोन म्हणजे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, असं हे या ठिकाणी सिद्ध होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असं गृहीत धरून, आणि हा जर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकनचं बटन असते ते बटन दाबा.
आणि याचा जो पुढचे जे प्रश्न आहेत अनेक काही सराव संच 3.4 मधले म्हणजे 6वा 7वा आणि 8वा हा जो प्रश्न आहे ते आपण काय करूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो।